सर्व महाविद्यालयांच्या संदर्भात अत्यंत एक महत्त्वाचा आदेश राज्य सरकारचा आलाय. सर्व महाविद्यालयांना नॅक मूल्यांकन आणि मानांकन हे गरजेचं केलं गेलंय. 31 मार्च पर्यंत महाविद्यालयांना मुदत दिली गेली आहे, अन्यथा महाविद्यालयातले प्रवेश हे रद्द केले जातील. प्रवेश प्रक्रियेवरती प्रश्नचिन्ह उमटू शकतात. उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाचे हे आदेश आहे. राज्यातील तब्बल 60% महाविद्यालयांचं नॅक मूल्यांकन पुनर्मूल्यांकन नसल्याचं पुढे आलंय. राज्यातील महाविद्यालयातील नॅकचं मूल्यांकन पुनर्मूल्यांकन आणि मानांकन नसलेल्या महाविद्यालयांना उच्च शिक्षण विभागानं 31 मार्च पर्यंतची मुदत दिलेली आहे. आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत नॅशनल फोरम फॉर क्वालिटी एज्युकेशनचे सहसचिव डॉक्टर प्राध्यापक कुशल मुडे. मुडे सर, मला सांगा, सर्व महाविद्यालयांना ही सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले, पण ही प्रक्रिया काही नव्यानं नाही, अशा प्रकारची प्रक्रिया ही पार पाडावी लागते. नवीन शैक्षणिक धोरणानुसार या प्रकारची प्रक्रिया ही पार पाडण्यासाठी पूर्वीचे जे केलेले प्रयत्न होते ते अपुरे होते का? याच्यामध्ये आपण सर्वप्रथम एक समजून घेतलं पाहिजे की नॅक 1991 पासून सुरू झाल्यानंतर अशी काही महाविद्यालय होती की तिथे बेसिक सुविधांचाच पूर्ण अभाव होता. ज्या की समिती असतात यांना जेव्हा तुकडी मान्यता मिळते किंवा त्या विशिष्ट कोर्सला मान्यता मिळते तेव्हा त्याची सगळी पूर्तता होणं आवश्यक असते, परंतु असं नसताना सुद्धा काही महाविद्यालयांना त्यात मान्यता दिल्या गेल्या. आणि नॅक आल्यानंतर सुद्धा 2 रिमाइंडर देऊन 3 रिमाइंडर देऊन सुद्धा बहुतांश कॉलेजने त्याची पूर्तता केली नाही. ही शोकांतिका म्हणावी लागेल की विद्यापीठाने अशा महाविद्यालयांचा अहवाल खरं तर नॅकला सादर करून तेव्हाच्या तेव्हा त्या शैक्षणिक वर्षामध्ये करणे गरजेचे होते. परंतु आता नॅक ही स्वतंत्र स्वायत्त संस्था युजीसीच्या अखत्यारीत आहे आणि त्यांना वारंवार रिमाइंडर देऊन सुद्धा जर महाविद्यालय ऐकत नसतील तर ही खरंच शोकांतिका म्हणावी लागेल. एकीकडे आपण G20 माध्यमातून नवीन नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या माध्यमातून नवीन शैक्षणिक धोरणातून बदल आणण्याचा प्रयत्न करतोय, परंतु एकीकडे जर महाविद्यालयाचं नॅक मूल्यांकनच होत नसेल तर ही खरंच आपल्या शिक्षण क्षेत्राला शोभणारी गोष्ट नाहीये. त्याच्यामुळे महाविद्यालयाने पण आता मुद्दा असा येतो की ज्या महाविद्यालयांना माहिती आहे की नॅक मूल्यांकन पुनर्मूल्यांकन आणि मानांकन हे महाविद्यालयाच्या संपूर्ण प्रवेश प्रक्रियेसाठी अत्यंत आवश्यक आहे, पण तरी सुद्धा अशा महाविद्यालयांनी ही प्रक्रिया आतापर्यंत पूर्ण का केली नाही आणि का त्यांच्यावर कठोर कारवाई केली गेली नाही? सर, याच्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की याच्यामध्ये जे काही कोर्सेस सुरू असतात त्याच्यासाठी जी तुकडीची संख्या असते, जी डिव्हिजन असते, डिव्हिजनच्या प्रमाणात रेग्युलर स्टाफची अपॉइंटमेंट करायची असते. आणि बहुतांश महाविद्यालय जी आहे जी विना अनुदानित महाविद्यालय आहे विशेषतः आहे याच्यामध्ये, तर त्या महाविद्यालयांमध्ये CHB म्हणजे क्लॉक अवर बेसिस वरतीच टीचर्स अपॉइंटमेंट करून किंवा काही इंडस्ट्री एक्सपर्ट अपॉइंट करून त्या महाविद्यालयाचा गाडा हाकला जातो. आणि खरं तर त्याच्यात विद्यार्थ्यांचं नुकसान होतं कारण त्यांना एकीकडे गुणवत्तापूर्ण शिक्षक मिळत नाही, पूर्णवेळ शिक्षक मिळत नाही. आणि जर नॅक तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला त्या ह्या सगळ्या पूर्तता किमान ज्याला आपण म्हणूया अगदी स्टाफ रिक्रुटमेंट ते लागतं आणि त्याच्यात पळवाट शोधण्याचा महाविद्यालयांचा प्रयत्न आहे. परंतु शासनानी म्हणजे केंद्र शासन आणि राज्य शासनानी समन्वय जर साधला तर मला वाटतं ही गोष्ट नॅक मान्य. हे सगळं चित्र दिसत असताना प्राध्यापक कुशल मुडे सर, मला एक सांगा की यात काही बाजू ऐकून घेण्याची गरज आहे का महाविद्यालयांची? त्यांचा काही पक्ष आहे, त्यांची काही बाजू आहे, त्यांचं काही म्हणणं आहे, त्यांना काही मुदत हवी आहे का? तो एक पर्याय त्यांना देता येईल की तुमच्या समस्या काय, पण याच्यामध्ये बऱ्याचशा नॅकनी फ्लेक्झिबिलिटी ठेवली आहे. परंतु याच्यात असं दुसरी पण एक बाजू आहे की याच्यात UGCचे माजी अध्यक्ष डॉक्टर भूषण पटवर्धन यांना तिथे एक्झिक्युटिव्ह एक अध्यक्षपद देण्यात आलं होतं कार्यकारी संचालक नॅकला, त्यांनी सुद्धा म्हणजे याचा फॉलोअप होत नाही. तर त्या याच्यामध्ये आताच 2-3 दिवस आधीच प्रकाशित झाली बातमी की त्यांनी सुद्धा म्हणजे असमर्थता व्यक्त केली का असं जर असणार आणि UGC कठोर पावलं जर घेणार नसेल तर नॅकमध्ये काम करणं कठीण जाईल. अगदी, खूप धन्यवाद डॉक्टर कुशल मुडे. प्राध्यापक डॉक्टर कुशल मुडे हे एका नॅशनल फोरमचे सहसचिव आहे आणि प्राध्यापकांच्या प्रश्नांच्या संदर्भात ते काम करत असतात. खूप धन्यवाद.